राज्यातील शेतकऱ्यांसाठी यापुढे आता दिवसा वीज पुरवठा होणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9000 मेगावॉटच्या निविदांना अंतिम मंजुरात दिली असून शासनाने या प्रकल्पासाठी 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये प्रति हेक्टर वार्षिक भाडे मिळणार असून या माध्यमातून राज्यभरात 25,000 रोजगार निर्मिती होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. तसंच या प्रकल्पातून 2025 मध्ये 40% कृषी फिडर सौर ऊर्जेवर येणार. सदर प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण करायचा आहे पण सोबत काम केले तर 15 महिन्यात पूर्ण करू अशा भावना याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवल्या.